नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक आर के व्यंकट यांनी केले. कौटुंबिक हिंसा व समाज या विषयावर आधारित परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गेले 3 दिवस बेपत्ता असलेले हिरेचे व्यापारी मनसुखलाल वीरचंदानी यांचा अजूनही तपास लागलेला नाही. मनसुखलाल यांचे खंडणीसाठी अपहरण झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत होते, पण तशा कोणत्याही शक्यता या प्रकरणात आढळत नसल्याने पोलीसही संभ्रमावस्थेत आहेत. मनसुखलाल यांच्याबद्दल काहीही माहिती देऊ शकणाऱ्या व्यक्तींनी कृपया खारी नका पोलीस चौकीशी संपर्क साधावा. सदर व्यक्तींची नावे गुप्त ठेवली जातील असे इन्स्पेक्टर राणे यांनी स्पष्ट केले. आणि आता एक विशेष निवेदन. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार एका मानसिक संतुलन बिघडलेल्या युवकाने गर्दीने गजबजलेले या रजेच्या मॉलमध्ये 2 व्यक्तींवरती प्राणघातक हल्ला केलेला. सिझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असलेल्या या युवकाचे नाव जॉय डिसोजा आहे व हा युवक संवेदना मानस रुग्णालयातील सुधारग्रहातून पळालेला आहे. या युवकाने हल्ला केलेल्या 2 व्यक्तींपैकी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पुरुषाची परिस्थिती गंभीर आहे. पोलीस या युवकाच्या शोधात आहे असा कोणताही संशयित किसम आढळल्यास कृपया पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.